केंद्र सरकारने काल 127वी घटना दुरुस्ती करून कुठल्याही समाजाला आरक्षण देण्याकरता मागास घोषित करण्याचा अधिकार हा राज्य सरकारला दिलेला आहे. आतापर्यंत आपल्याला कल्पना आहे की आम्ही मराठा समाजाला ज्यावेळेस आरक्षण दिलं त्यावेळेस ते आरक्षण उच्च न्यायालयात टिकलं. सर्वोच्च न्यायालयामध्ये 3 विरुद्ध 2 नेते फेटाळण्यात आलं, 3 न्यायाधीश विरोधात 2 न्यायाधीश बाजूनं, आणि त्यातला एक मुद्दा समोर आला की राज्य सरकारचे अधिकार हे काढून घेतलेले आहेत का. तिथे सर्वोच्च न्यायालयामध्ये केंद्र सरकारच्या वतीनं अटर्नी जनरल आणि सॉलिसिटर जनरल दोघांनी भूमिका मांडली की काढलेले नाहीत आणि आम्ही तसं पटलावर सांगितलेलं आहे. तथापि सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं की तुम्ही हे कायद्याने सांगितलं पाहिजे, अमेंडमेंटमध्ये स्पष्टता आणली पाहिजे. आणि त्यानंतर केंद्र सरकारने तात्काळ अधिवेशनामध्ये 127वी दुरुस्ती करून त्या माध्यमातून हे सगळे अधिकार राज्यांचे राज्याला दिलेले आहेत. राज्याच्या लिस्टचे अधिकार आता राज्याला मिळाले आहेत, केंद्राच्या लिस्टचे अधिकार केंद्राकडे आहेत. आणि कुठल्याही समाजाला आरक्षण द्यायचं असेल तर त्यात पहिल्यांदा त्या समाजाला मागास घोषित केल्याशिवाय त्या समाजाला आरक्षण देता येत नाही. ही पहिली महत्वाची स्टेप आहे. परंतु असं लक्षात आलं की महाविकास आघाडीच्या वतीनं याच्यावर केवळ राजकारण केलं गेलं. महाविकास आघाडीच्या वतीनं हे तुम्ही करताय पण 10% अजून शिथिल करा, त्याचं कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट आणा. खरं म्हणजे पहिली गोष्ट अशी आहे की तुमचं जे काम आहे ते तुम्ही केलेलंच नाही आहे. उद्या टक्केवारी किती द्यायची प्रश्न निर्माण होणार नाही, पण झाला तरी तो केव्हा होणार आहे, जेव्हा समाज मागास घोषित होणार आहे. मागास घोषित कोणाला करायचा आहे, तो राज्य सरकारला करायचा आहे. पहिल्या दिवशीपासून राज्य सरकारने जाणीवपूर्वक आपली जबाबदारी टाळलेली आहे. काही झालं की केंद्राकडे बोट दाखवायचं, केंद्राने मदत केली तर नवीन प्रश्न उभा करायचा. खरं म्हणजे अद्यापही राज्यातलं राज्य मागासवर्ग आयोग जो आहे ज्याच्याकडे हा प्रश्न पाठवला पाहिजे, कारण त्यांच्या अहवालाशिवाय मागास घोषित करता येत नाही, मागास घोषित झाल्याशिवाय आरक्षण मिळत नाही. अद्याप साधं त्यांच्याकडे रेफरन्स देखील झालेला नाही. अद्यापही राज्य मागासवर्ग आयोगामध्ये एकही मराठा अभ्यासक नाही, त्यांची नियुक्ती देखील झालेली नाही. त्यामुळे राज्य सरकार या संदर्भात गंभीर तर नाहीच, पण जाणीवपूर्वक वेळ काढू धोरण करताय आणि लोकांची दिशाभूल करताय. पण मला एक गोष्टीची कल्पना आहे, मराठा आरक्षणाचे जेवढे अभ्यासक आहेत त्या सगळ्या अभ्यासकांना हे नीट माहिती आहे की राज्याची भूमिका काय आहे आणि केंद्राची भूमिका काय आहे. त्यामुळे फार काळ अशा प्रकारे राज्य सरकार कोणालाच मूर्ख बनवू शकणार नाही. ओबीसीच्या राजकीय आरक्षणाच्या संदर्भात राज्य सरकारने अद्यापही कुठली हालचाल केलेली नाही. इम्पेरिकल डेटा तयार करण्याकरता जे मनुष्यबळ आणि जो निधी राज्य मागास आयोगाने मागितलेला आहे, न मनुष्यबळ दिलाय न निधी दिलाय, केवळ या ठिकाणी वेळ काढू धोरण चाललेलं आहे. आणि मी वारंवार हे सांगितलंय, या सरकारला 2022 जानेवारी फेब्रुवारीमध्ये 3/4 स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत, तोपर्यंत हा विषय आधांतरी ठेवायचा आहे, जेणेकरून त्या निवडणुकांमध्ये ओबीसी समाजाला कुठलंही राजकीय आरक्षण राहणार नाही. आणि म्हणून केवळ टाइमपास करणं चाललंय. मग कोर्टात याचिका टाकायची की केंद्राने डेटा द्यावा. मी पुन्हा एकदा सांगतो की मराठा आरक्षणाच्या वेळी 4 महिन्यामध्ये राज्य सरकारने इम्पेरिकल डेटा तयार केला आणि सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आपण बघा, राज्य सरकारचा तो इम्पेरिकल डेटा हा सर्वोच्च न्यायालयाने मान्य केला. त्यामुळे राज्य सरकारला हे करता येतं. 4 महिन्यापेक्षा जास्त वेळ गेलाय, 15 महिने गेले सर्वोच्च न्यायालयाने इम्पेरिकल डेटाचं सांगून, 15 महिन्यापेक्षा जास्त गेले आहे, तरीही राज्य सरकारने कुठली कारवाई केली नाही. त्यामुळे ओबीसी राजकीय आरक्षणाच्या संदर्भात हे सरकार दुटप्पी आहे, यांच्या मनामध्ये ते आरक्षण देण्याची इच्छा नाही.